नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतीशिवारी यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, जो तुम्ही वालचा जो प्लॉट बघताय, आज तो 63 दिवसांचा झालेला आहे. व या बघा शेतकरी मित्रांनो, शेंगा कशा प्रकारे आता चांगल्या प्रकारात ह्या लागायला सुरुवात झालेली. या बघा शेतकरी मित्रांनो, आता भरघोस अशा शेंगा लागायला सुरुवात ही झालेली आहे. बघू शकता तुम्ही, योग्य व्यवस्थापन केल्याने आपल्याला वालचं असं योग्य असा भार येऊ शकतो. तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे वाला फ्लोरिंग व शेंगा या जोरदार लागायला सुरुवात झालेली आहे. शेतकरी मित्रांनो, थोड्याफार प्रमाणात अळीचा प्रादुर्भाव होता, पण तो आता कंट्रोलमध्ये आलेला आहे व कोणत्याही प्रकारची अळी वगैरे आता वालवर दिसत नाही आहे. तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे माल हा लागायला सुरुवात झालेली आहे. वालच्या शेंगांचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात आता दिसतं आहे. शेतकरी मित्रांनो, एवढा 8 ते 10 दिवसात पहिली तुलनी या वालची होणार आहे. हे बघू शकता तुम्ही कशा प्रकारे शेंगा व फ्लोरिंग या लागलेली आहे. शेतकरी मित्रांनो, सध्या आम्ही खालून 12, 61 व 13, 40, 13 देत आहोत, कारण की जे फ्लोरिंग व सटिंग होण्यासाठी फार मोठ्या प्रमाणात मदत होईल. जर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर वालविषयी काही समस्या असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवत चला. हे बघू शकता शेतकरी मित्रांनो, कशा प्रकारे वालच्या शेंगा ह्या लागलेले आहेत. या बघा शेतकरी मित्रांनो, कशा प्रकारे जोरदार असा हा वालच्या शेंगांचा भार लागलेला आहे. शेतकरी मित्रांनो, बऱ्याच भागात याला घेवडा सुद्धा म्हटले जाते. बघू शकता शेतकरी मित्रांनो, कशा प्रकारे आता जोरदार भार ही लागायला सुरुवात झालेली आहे वालची. शेतकरी मित्रांनो, पावसाळा कमी असल्यामुळे जे अळी वगैरे जे बुरशीजन्य आजार असतील त्यांचं प्रमाण वारंवारती ह्या वर्षी कमी दिसतंय. हे बघा शेतकरी मित्रांनो, कशा प्रकारे वाल असा हा घवघवीत लागायला सुरुवात झालेली आहे. 63 दिवसांचा हा वालचा प्लॉट आहे. शेतकरी मित्रांनो, वालचं योग्य व्यवस्थापन केल्यास आपल्याला वालमधून 2 लाख रुपयाचं उत्पन्न येऊ शकतं. शेतकरी मित्रांनो, आम्ही हा 30 गुंठ्यात हा वाल लागवड केलेली आहे. हे बघू शकता कोणत्याही प्रकारचं तण हे दिसत नाही. तणसाठी आम्ही शेतकरी मित्रांनो, जे आपलं तणनाशक मारून घेतलेलं आहे. हा बघा शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे वालवरती हा व्हायरस येत असतो. अशा प्रकारे जर आपल्या वालवरती जर व्हायरस आला तर मोठ्या प्रमाणात आपला नुकसान होऊ शकतं. म्हणून व्हायरससाठी तज्ज्ञांच्या सल्ल्याने योग्य अशा फवाऱ्या घेणे फार गरजेचं असतं. तुम्ही बघू शकता की शेंगासुद्धा बिनकामी झालेल्या आहेत. शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारचे जर शेंगा व्हायरसच्या झाल्या तर बाजारात कोणत्याही प्रकारचा डिमांड या शेंगांना नसतो. तुम्ही बघू शकता का या प्लॉटमध्ये एवढे एकच झाड आहे शेतकरी मित्रांनो व्हायरसचं. जर तज्ज्ञांचा योग्य सल्ला घेतला तर वाळवरील जो व्हायरस असतो तो थांबण्यास फार मोठ्या प्रमाणात मदत ही होत असते. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर वाळवरील व्हायरसविषयी काही माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. त्यावरती मी एक स्पेशल व्हिडिओ बनवून आणणार तुमच्यासाठी. हे बघा शेतकरी मित्रांनो, शेंगा या मोठ्या प्रमाणात आता लागलेल्या आहेत. शेतकरी मित्रांनो, वाल किंवा घेवडा यासाठी जे छाटणी वगैरे जी करणे, बांधणी वगैरे जे व्यवस्थापन आहे ते योग्यरित्या करणे फार गरजेचे ठरते. हे बघा शेतकरी मित्रांनो, सध्या बाजारात या वालसाठी प्रति किलोसाठी 30 ते 40 रुपये प्रति किलोचा एवढा मोठ्या प्रमाणात भाव हा मिळत आहे. म्हणून शेतकरी मित्रांनो, हे जे वाल पीक आहे ते आपल्याला परवडेबल असं पीक आहे. हे बघू शकता शेतकरी मित्रांनो, मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये संपूर्ण प्लॉट हा दाखवत आहे. सर्व प्लॉटमध्ये एकसारख्या शेंगा व फुलधारणा ही सुरू आहे शेतकरी मित्रांनो. ही बघा
कोणत्याही कुठेही कोणत्याही प्रकारा प्रमाणात शेंगा कमी किंवा जास्त आहे दिसत नाही आहे. शेतकरी मित्रांनो, आम्ही वेळोवेळी लिक्विड हे घालून देतच आहोत. जर शेतकरी मित्रांनो असं झाडं पिवळे वगैरे झालेले असतील तर मायक्रोन्यूट्रिएंट देणे फार गरजेचे असतं काळोखी वाढण्यासाठी. जर शेतकरी मित्रांनो आपला जो वालचा शेंडा आहे तो थांबून गेलेला असेल किंवा लहान झालेला असेल तर त्याच्यासाठी आपण मॅग्नेशियम सल्फेट वगैरे हे जे NPK आहेत ते देणे फार गरजेचे ठरेल. हे बघा शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारच्या लांबलचक शेंगा ह्या लागायला सुरुवात झालेली आहे. शेतकरी मित्रांनो, मी शेतीशिवाय यूट्यूब चॅनलवरती वेळोवेळी वालची व्हिडिओ हे टाकतच असतो. हा बघू शकता शेतकरी मित्रांनो कशा प्रकारे प्लॉट हा असा फ्रेश असा प्लॉट वालचा दिसतोय. केवढ्या प्रमाणात शेंगा सुद्धा या लागायला सुरुवात झालेली आहे. शेतकरी मित्रांनो, मी तुम्हाला व्हिडिओमध्ये मागे सांगितलं आहे की आता 5 ते 6 दिवसात आम्ही पहिले तोडणी करणार आहोत, तर त्यावेळेस तुम्हाला मी स्पेशल व्हिडिओ बनवून तुम्हाला कळवणार आहे की कशा प्रकारे वाल हा किती क्विंटल निघाला, किती किलो पहिल्या तोडणी झालेली आहे. मी तुम्हाला व्हिडिओ हा बनवून स्पेशल व्हिडिओ बनवून हा टाकणार आहे. ज्यावेळेस तोडणी होईल त्यावेळेस तुम्हाला मी हा व्हिडिओ टाकणार आहे.